आता तुम्ही 40 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहात, तर मग आत्तापर्यंत एकंदरीतचा तुमचा प्रवास कसा होता, तुमचे म्हणजे एक्सपिरियन्स कसे होते ह्या क्षेत्रामध्ये? 40 वर्ष असल्यामुळे मी पहिल्यांदा नेहमी आपण कॉपीज करतो की नाही आधी शिकतो तसं तसं आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये राजा केळकर म्युझियममध्ये न्यायचे आणि तिथे आम्हाला मग तुम्ही काय शिकायचं ते शिका, कॉपीज करा, काय करा असं. तिथे करता करता तिकडे मला एक जुन्या खूप पोथ्या सापडल्या आणि त्या पैठण नावाच्या शैलीमधल्या पोथ्या होत्या आणि ती जी मी आत्ता कला वापरली आहे ती तेव्हापासनं मी ती कला माझ्या डोक्यात बसली. की जसं आपण मिनिएचर इतर बघतो, राजस्थानी असतं, इतर मिनिएचर असतं, त्यांना प्रसिद्धी आहे, पण आपल्या या महाराष्ट्रातल्या कलेला प्रसिद्धीच नाही आहे अजून. आणि ते मला खूप खटकलं आणि मग त्या म्युझियमच्या त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं त्या बाबतीत आणि मग ते मी आत्मसात केले की ह्याच्या फिगर्स कशा आहेत. एक नुसता डोळा असला गोल तरी सुद्धा तो किती भावना दाखवतो, त्याचे झाडांचे प्रकार कसे आहेत त्या चित्रकलेमध्ये, की ते युद्धाच्या प्रसंगामध्ये टोकदार झाडं दाखवतात, प्रेमळ प्रसंगामध्ये गोलगोल झाडं दाखवतात, असा हा अभ्यास करत गेले मी. आणि मग नंतर मी ठरवलं की हे आता असंच्या असं कॉपी नाही करायचं, ह्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून मी जणू काही मला फाटलेली पानं सापडली आहेत असं, इथे जिथे माझ्या चित्रात दिसत आहे तसं फाटलेली जुनी पानं सापडलीत असं मी रंगवायला सुरुवात केलं. आणि नंतर त्याच्या बाजूनी जे काही कंपोजिशन झालं त्याच्यातनं विषय आले, म्हणजे ह्या इथे ह्या पॅनलवर जे आहेत ते माझे सगळे ऋतू आहेत. मग त्या रंगांवरनं तुम्हाला कळेल तिथे पावसाळा आहे, उन्हाळा आहे, तिथे हिरव्या रंगामधला आपला वसंत बहार वगैरे अशी ऋतू आहेत, वसंत ऋतू असे विषय करत करत मग मी माझी ही स्टाईल डेव्हलप केली की एथनिक विथ मॉडर्न. म्हणजे पारंपरिक चित्रकला ही नव्या मॅट्रिक्समध्ये बसवायची. मग त्याच्यामध्ये मी मीडियम्स वापरले नवीन, तर इथे काही पेंटिंगमध्ये तुम्हाला दिसतील की उठावाचं काम केलं आहे, तिकडे मी रेझिन वगैरे केमिकल्स वापरून असे उठावाची कामं केली, काही टेक्स्चर्स काढली आणि ते केलं. आणि त्याच्यानंतर मग मला अजून एकदा निसर्गात फिरता फिरता मी की नाही प्रत्येक एक्झिबिशनला वेगळी थीम करायचं ठरवलं. सारखं आपलं विकलं जातं म्हणून तेचन तेच करायचं असा माझा हेतू नव्हता, म्हणून विषय जसा समोर येईल तसा तसं घ्यायचा. Thank you.